नमस्कार महाराष्ट्रातील सगळ्या प्रेक्षकांचं मी पत्रकार सूरज पाटील मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघरमध्ये न्यूज बघत आपलं हार्दिक स्वागत. आमच्या समवेत जोडलेले आहेत महाराष्ट्र स्त्री समर्थ कामगार संघटनेचे उपाध्यक्ष कामगार नेते स्वाभिमान संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष जितेश भट्टीपाटी साहेब नारायण राणे साहेबांचे समर्थक आणि कपिलजी पाटील साहेब यांच्या सोबत असलेले लोकनेते. पाटील साहेब आपण दिवाळीच्या निमित्तानं घरच्या सोबत दिवाळीला वेळ कमी देताना संपूर्ण गरजू गरीब पाड्या खेड्यातील आदिवासी बांधव असतील सर्वसामान्य जनता असेल यांच्यासोबत दिवाळी या ठिकाणी आपण साजरी करतायत आणि शिधा वाटपाचा कार्यक्रम कपिल पाटील फाउंडेशन काय कशा पद्धती नियोजन आणि कसा आनंद वाटतो. मी सर्वप्रथम आज केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब व कपिल पाटील फाउंडेशन यांचे ज्या अध्यक्ष देवेश पाटील सिद्धेश पाटील यांच्या मार्फत तुम्हाला सर्व नागरिकांना मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज कपिल पाटील फाउंडेशनच्या मार्फत सर्व वाडा तालुक्यातील असेल तर पूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सर्व गरीब बांधवांना कमीत कमी 50,000 शिधा वाटपाची पाकिटं आज पोहोचण्याचं आम्ही ध्येय घेतलं होतं ते आज पूर्ण तत्वावर येते. जवळजवळ 40,000 वर लोकांना आमच्या आज वाटप करून झालं. आज दिवाळीचा सण घरी असून आम्ही आमच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी न करता आमचे गोरगरीब बांधव जे आमच्या सोबत राहून खांद्यावर खांद्यावर आज काम करतात त्यांच्यासाठी शिधा वाटप करण्याचा जो कार्यक्रम आम्ही सुरू केला यो याच्या पुढे कायम सुरू राहील. पुढच्या वर्षी याच्यानंतर येणार प्रत्येक दिवाळीला अशाच पद्धतीचं सर्व गोरगरीब बांधवांना शिधा वाटप केला जाईल. आज तुम्ही बघितलं असाल तर माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण देशात प्रत्येक गोरगरीब बांधवाला जो रेशनिंग दुकानावर रेशनिंग मिळतो तो आज विनामूल्य कुठलाही तिथं आर्थिक व्यवहार न पूर्णतः आर्थिक व्यवहार झिरो अशा पद्धतीत त्यांना दिला जातो रेशनिंग. हा कधी इतिहासात कधी झाला नाही. आज मोदी साहेबांनी जर प्रत्येक नागरिकाला रेशनिंग मिळला पाहिजे माझ्या आपल्या भारत देशातील कुठलाही नागरिक अन्नापासून वंचित राहिला नाही पाहिजे म्हणून त्यांनी ती सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांच्याच नेतृत्वात काम करत असताना कपिल पाटील साहेबांनी स्वतःच कपिल पाटील फाउंडेशन नावाने एक संस्था काढून प्रत्येक गोरगरीब बांधवाला सणानिमित्तानं गोड गोड खायला मिळावं म्हणून आज जो सीधा वाटपाचा कार्यक्रम केला. आम्ही वाडा तालुक्यात जवळजवळ आता 30,000 ते 35,000 पॅकेट वाटप केले असतील. आता राहिलेल्या गावात आज उद्या या रात्रीपर्यंत पूर्ण गावात आम्ही ताबडतोब हे पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा मी सर्व नागरिकांना गरीब बांधव आदिवासी बांधवांना आणि आमच्या तालुक्यातील सर्व नागरिकांना दिवाळी निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी मत जाणलं जितेश भट्टीपाटी साहेब कपिल पाटील यांचे समर्थक आहेत स्वाभिमान संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि नक्कीच चांगली दिवाळी गोड दिवाळी भावी सज्जे या ठिकाणी नागरिकांना दिवाळी आनंदात जावी म्हणून सिद्ध वाटतं कार्यक्रम गोड गोड प्रत्येक घरी व्हावं प्रत्येकाच्या घरात सुखसोयी नांदावी या शुभेच्छा कपिल पाटील साहेब केंद्रीय पंचायत राज यांनी या सिद्ध वाटपाच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि मशाल न्यूज कडनं तुम्हा सर्वांना मी पत्रकार सूरज पाटील आणि आमच्या टीम कडनं दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. पत्रकार सूरज पाटील वाडा न्यूज पालघर मशाल न्यूज.